नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्यामधनं मावळ तहसील कार्यालयाची टोनेजंग इमारत ही उभी राहिलेली आहे. या इमारतीचं 99% काम पूर्ण झालेलं आहे, पण या इमारतीच्या बाजूला जे संरक्षण भिंत आहे, या संरक्षण भिंतीसाठी ठेकेदाराकडनं खड्डे खणण्यात आलेले आहेत. पण वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामधली वाहनं हटवायची कुणी हा ठेकेदाराकडे प्रश्न पडलेला आहे. या ठिकाणी मोठा गॅसचा टँकर आहे, त्याच पद्धतीनं गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघातग्रस्त वाहनं उभी आहेत, पण ही वाहनं न काढल्यामुळं संरक्षण भिंतीचं काम रखडलेलं आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पोलीस विभागाला अगोदरच सांगितलं की तुम्ही नवीन झालेल्या पोलीस स्टेशनच्या इमारतीमध्ये तुमचा कार्यभार सुरू करा, पण अद्याप पोलीस स्टेशनचे कामकाज हे ब्रिटिशकालीन इमारतीमध्ये सुरू आहे. काही दिवसामध्ये या इमारतीचं उद्घाटन करायचंय, पण संरक्षण भिंतीचं काम करत असताना या ठिकाणी संरक्षण भिंतीच्या कामासाठी खड्डे खोदून ठेवलेले आहेत, पण काम अपूर्ण आहे. ठेकेदाराला विचारणा केली असता, सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारणा केली असता त्यांच्याकडनं सांगण्यात येतं की अपघातग्रस्त पोलीस स्टेशनची वाहनं हलवायची. जर या ठिकाणी 2 क्रेन आणून ही वाहनं जर हलवली तर जो या ठिकाणी जो 40 फुटाचा रस्ता होणार आहे, हा रस्ता पूर्ण होणार आहे. केवळ या पोलीस स्टेशनच्या अपघातग्रस्त वाहनामुळं संरक्षण भिंतीचं काम रखडलेलं आहे. तर पोलीस विभागाला वारंवार ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं सांगण्यात येतंय की लवकरात लवकर ही अपघातग्रस्त वाहनं काढून घ्या. त्याचबरोबर या ठिकाणी काही झाडं आहेत, या झाडं तोडण्यासाठी परवानगीचं काम आहे. मावळ तहसील कार्यालयाची इमारत तयार झालेली आहे, पण काम अपूर्ण असल्यामुळे इथले तहसीलदार आहेत, इथले नायब तहसीलदार आहेत, निवडणूक शाखा आहे, महसूल शाखा आहे, संजय गांधी शाखा आहे, त्यानंतर या शाखेतील या सर्व नायब तहसीलदार अधिकारी कर्मचाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय. तर लवकरात लवकर काम होण्यासाठी पोलीस स्टेशनच्या वतीनं त्यांची जी अपघातग्रस्त वाहने आहेत ती बाजूला काढून ठेकेदाराला या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी होते. तर बघूयात, मावळचे आमदार सुनील शेळके यांनी वारंवार सूचना दिलेल्या आहेत. लवकरात लवकर या ठिकाणी जर अपघातग्रस्त वाहने ही बाजूला केली तर संरक्षण भिंतीचं काम पूर्ण होणार आहे, अन्यथा संरक्षण भिंतीच्या कामाअभावी या ठिकाणी हे काम रखडत आहे. तर पोलीस विभागाने ही जी अपघातग्रस्त गुन्ह्यातील जी वाहनं आहेत ही वाहनं बाजूला त्वरित करावी अशी मागणी होत आहे. तर मावळचे आमदार वारंवार या ठिकाणी पाठपुरावा घेत आहेत. आज गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर 2024 आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त कानेफाटा येथे जी बहुमंजिली जी उपजिल्हा रुग्णालयाची इमारत तयार झालेली आहे त्या इमारतीमध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, पण या ठिकाणी अपघातग्रस्त वाहनामुळं इथलं काम रखडलेलं आहे. तर बघूयात, पोलीस विभाग त्यांच्या हद्दीत असलेली ही अपघातग्रस्त वाहनं केव्हा हटवतात. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.